नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. सी ई टी सेल बी एड अपडेट 2024 या संदर्भातील व्हिडिओ आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया आपल्या सी ई टी सेलवरती ज्या टॅब आहेत तर त्या कशाप्रकारे कार्यान्वित झालेल्या आहेत. गुगल क्रोममध्ये सी ई टी सेल असं टाईप करून सर्च केल्यानंतर आपण ह्या पेजवरती पोहोचतो. सी ई टी सेल याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपण परत एका पेजवरती पोहोचतो. आपण ह्या वेब पेजवरती पोहोचतो आणि येथे आपण पाहू शकता, येथे ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला होमपेज पाहायला मिळतं. त्यामध्ये होम, अबाउट, सी ई टीज, कॅप याबद्दल आपल्याला माहिती पाहायला मिळते. आपण सी ई टीज याला क्लिक केल्यानंतर विविध सी ई टी म्हणजे 2022, 23, 24, 25 आगामी सी ई टी जी आहे त्या सी ई टीसहित आपल्याला काही इथे त्याच्या ज्या सी ई टीचा डाटा आहे तो पाहायला मिळतो. त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर आपण जातो आपल्या होमपेजवरती जिथे आपल्याला साइन इन करता येते. रजिस्टर ईमेल आय डी आपल्याला इथे इनरॉल करावा लागतो आणि तो इनरॉल केल्यानंतर पासवर्ड आपला टाकावा लागतो व साइन इन करावे लागते. पासवर्ड हरवला असल्यास, लक्षात नसल्यास आय फॉरगॉट माय पासवर्ड असं करूनही आपल्याला पासवर्ड रिसेट करता येतो. विद्यार्थी मित्रो, त्या पेजवरून आपण इथे लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा होमपेज पाहायला मिळतो. त्यामध्ये रजिस्ट्रेशन याला आपण क्लिक करूया. तर येथे आपल्याला माहीत आहे आपलं जे बी एड आहे, बी पी एड आहे, एम एड आहे, एम पी एड आहे, तर हे सर्व बाबी आहेत विद्यार्थी मित्रो त्या एकाच घटकाअंतर्गत आपल्याला आलेले पाहायला मिळतात. ते म्हणजेच हायर एज्युकेशन. तर हायर एज्युकेशन टॅबमध्ये मग काय आहे इथे, तर एल एल बी 5 इयर्स, एल एल बी 3 इयर्स, त्यानंतर महा बी एड जनरल स्पेशल अँड ई एल सी टी बी एड हे एकाच बाबीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर इथं इनरॉल असं आपल्याला पाहायला मिळते व बाकी ज्या टॅब आहेत त्या परीक्षा आपण न दिल्या असल्यामुळे आपल्याला रजिस्ट्रेशन क्लोज, रजिस्ट्रेशन क्लोज असं पाहायला मिळते. अजून एक सी ई टी आहे जी महाराष्ट्र शासनाने सी ई टी सेलने डबल घेण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे ह्याचे रजिस्ट्रेशन जे आहेत ते लवकरच चालू होतील अशा प्रकारचा मेसेज आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. तर हा झाला लॉग इनचा भाग. त्यानंतर आपला प्रोफाईल आपल्याला चेक करता येतो. प्रोफाईलला आपण क्लिक करताच प्रोफाईल आपल्याला पूर्ण पाहता येतो. त्यानंतर हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड जे की सध्या अवेलेबल नाही ते आपल्याला परत आपलं रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर सी ई टी सेल अवेलेबल करून देईल अशी अपेक्षा आहे. स्कोअर कार्ड जे सध्या आपल्याला अवेलेबल दिसत नाही ते सुद्धा अवेलेबल होईल. आणि ज्या दिवशी आपला कॅप राऊंड चालू होईल म्हणजेच 12 तारखेला ही टॅब आपल्याला चालू झालेली पाहायला मिळेल. सध्या ती हाईड कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन पेजवरून समोर यायचं आहे. विद्यार्थी मित्रो, ॲडमिशन प्रोसेस आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर हे आपल्याला पाहायला मिळतं. सी ई टी एक्झामिनेशन पोर्टल, कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल, इन्स्टिट्यूट हेल्प. त्यानंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे इन्स्टिट्यूटची संख्या पाहायला मिळते, किती इन्स्टिट्यूट आपले या भागामध्ये इनरॉल झालेले आहेत. आपल्याला ज्या अपडेट्स आहेत वरती स्क्रॉल केल्यानंतर पाहायला मिळतात, जे की आपण ऑलरेडी ही अपडेट पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रो. फाईलीतून डाउनलोड आपल्याला करून घेता येते. त्यानंतर आपण इथे पाहू शकता अजून एक एम सी एची कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे. तर कॅप प्रोसेसेस इज स्टार्टेड फॉर एम सी ए कोर्स इयर 2024-25. त्यानंतर अजून एक आपल्याला इथे कॅप प्रोसेस इज स्टार्टेड फॉर एल एल बी 5 इयर्स अँड बी ए बी एड, बी एस सी बी एड, दॅट इज इंटिग्रेटेड बी एड, ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. अशा आपण सर्व अपडेट्स चेक करत राहायचं आहे. 12 तारखेला आपलं रजिस्ट्रेशन चालू होतील विद्यार्थी मित्रो. त्याचं नोटिफिकेशन जे की आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण इथे क्लिक करून ते चेक करता येईल. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 इम्पॉर्टंट नोटीस. द टेंटेटिव्ह सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप शेड्यूल ऑफ हायर एज्युकेशन डिपार्टमेंट इज ॲज फॉलो. तर आपला जो शेड्यूल आहे इथे सांगितलेला आहे. सी ई टी सेल हॅज कंडक्टेड व्हेरियस सी ई टीज, देन डायरेक्ट सेकंडरी ॲडमिशन्स पण काही कोर्सेसला मिळतात, बी एडला मिळत नाही हे लक्षात घ्या. तर
टेंटेटिव्ह शेड्यूल इथं काय केलेलं आहे, त्यांनी अपलोड केलेला आहे. आणि आपला बीएडचा जो शेड्यूल आहे तो 19 नंबरला आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो की 12/7/2024 सुरू होईल, इनॅक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण बॅग घेऊया. बॅग घेतल्यानंतर परत आपण होमपेजवरती आल्यानंतर इथे कॅप शेड्यूल, त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट याला क्लिक केला असता आपल्याला जे इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे आहेत त्यावरती आपल्याला जाता येते. त्यानंतर आपण परत त्याला टॅप करूया. टॅप केल्यानंतर ज्या टॅब ओपन होतात त्याला आपण स्क्रॉल करू. आपण इथे पाहू शकता डिपार्टमेंट नेम, त्यामध्ये आपल्याला हायर एज्युकेशन अंतर्गत बीएड आहे, त्यामुळे आपण हायर एज्युकेशन निवडलं आहे. आता इथं ऑल जे कोर्सेस आहेत त्याचे नावं आपल्याला इथे पाहायला मिळतात. बीपीएडचे बंधू भगिनी इथून इथून आपले इन्स्टिट्यूट्स चेक करू शकतात, इन्स्टिट्यूटची संख्या चेक करू शकतात. तसेच बीपीएड, एमपीएड, एमएड, इंडिकेटेड बीएड हे सर्व आपल्याला पाहायला मिळते. आपण इथं जनरल बीएडसाठी बीएड याला क्लिक करूया. सब कोर्स कोणता, तर ऑल कोर्सेस बीएड आणि जनरल बीएड. त्यानंतर इन्स्टिट्यूट कुठल्या प्रकारचे, तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला आपण क्लिक करूया आणि सर्च असं म्हणूया. आता आपल्याला फक्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जे महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत ते पाहायला मिळतील. तर आपण इथे पाहू शकता यवतमाळ येथे स्थित असलेलं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आपल्याला पाहायला मिळते. बी एड अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. त्यानंतर त्याचा पत्ता आपल्याला पाहायला मिळतो, स्टेटस गव्हर्नमेंट कॉलेज. त्यानंतर दुसरं जे आहे इथे बुलढाणा येथे स्थित असलेलं गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं, अकोला येथे स्थित असलेलं गव्हर्नमेंट कॉलेज. त्यानंतर अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड येथे असलेलं आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतं. त्यानंतर औरंगाबाद येथे स्थित असलेलं गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर परत भंडारा, तसेच कोल्हापूर येथे स्थित असलेलं बी एड कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे स्थित असलेलं सुद्धा आपल्याला बी एड कॉलेज पाहायला मिळतं. तर आपल्याला अशा प्रकारे इन्स्टिट्यूट सर्च करता येतात, पाहता येतात. यात आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज आणि सर्वात जास्त विद्यार्थी मित्र अनॲडेड कॉलेज, ज्याला आपण विनानुदानित कॉलेज म्हणतो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विनानुदानित कॉलेजेस आहेत ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. त्याप्रकारे आपण सर्च करून आपल्याला जे कॉलेज पाहिजे आहे, गव्हर्नमेंट पाहिजे आहे, अनॲडेड पाहिजे आहे, एडेड पाहिजे आहे, मायनॉरिटी कॉलेज पाहिजे आहे, सर्व कॉलेजेस आपण सर्च करू शकता. आता विद्यार्थी मित्र आपल्याला एक डाउनलोडचं ऑप्शन इथे दिसतो आहे, त्याला आपण क्लिक करूया. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर विविध नोटीस आपल्याला पाहायला मिळतात, त्या इथं अवेलेबल आहेत. टाईम टेबल आपला आला नाही, तो लवकरच येईल. आल्यानंतर तिथेही आपण क्लिक केल्यानंतर टाईम टेबल पाहायला मिळेल. गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स, बी एड संदर्भात जे आपले शासनाचे नियम आहेत त्यानुसार आपलं बी एड होणार आहे, ते नियम आपल्याला इथून डाउनलोड करून घेता येतात. इन्फॉर्मेशन ब्रॉशूर, त्यानंतर सिलेबस अँड मार्किंग स्कीम, जे ज्यातून आपण आलेलो आहोत, म्हणजेच आपली बी एड सी ई टी किती मार्क्सची आहे ती मार्किंग स्कीम आपल्याला इथे पाहता येते. त्यानंतर सिलेबस पाहता येतो त्याचा. त्यानंतर स्टॅटिस्टिकला आपण क्लिक केल्यानंतर विद्यार्थी संख्या, किती विद्यार्थ्यांनी सी ई टी दिली होती, किती विद्यार्थी बी आपल्या कॅपमध्ये सहभागी आहेत हेही आपल्याला पाहता येतं. आपण इथे पाहू शकता 2023-24 विद्यार्थी संख्या आपल्याला दिसते. इथे नेम ऑफ सी ई टी, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, किती विद्यार्थी बसले, किती विद्यार्थी परीक्षा पास झाले हे आपल्याला पाहायला मिळतं. तर 13 नंबरला आपण पाहू शकता बी एड जनरल अँड स्पेशल, किती विद्यार्थ्यांनी दिली होती, तर 79,984. त्यापैकी रिअल प्रेझेंट किती विद्यार्थी होते, तर 72,479 विद्यार्थी प्रेझेंट होते. ॲबसेंट किती होते ह्या संख्या आपल्याला इथे स्टॅटिस्टिक आपल्याला दाखवलेलं आहे पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बी एड सीटचे ज्या टॅब्स आहेत ह्या पाहता येतात. ह्या पेजला व्हिजिट करण्याचे आत्तापर्यंत किती लोक झालेत ती एक मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्र ह्या ऑनलाईन वेबसाईटला आपण नियमित भेट देऊन आपल्या अपडेट्स घेत राहायचं आहे. आपले रजिस्ट्रेशन्स 12 तारखेपासून चालू होणार आहेत, त्याचा उर्वरित शेड्यूल आपल्याला लवकरच मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.